विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा तसेच इतर स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारा मराठी भाषेतील घर दर्शक शब्द प्राणी व त्यांचे घरे हा घटक अभ्यासणार आहोत। माणसाची जशी घरे असतात त्याप्रमाणे प्राण्यांचीही घरे असतात। काही पशुपक्षी आपले घरे स्वतःच बनवतात तर काही पशुपक्ष्यांची घरे नैसर्गिक असतात, त्यांना विशिष्ट असे नावे आहेत, ते आज आपण अभ्यासणार आहोत। माणसाचे घर, गाईचा गोठा, घोड्यांचा तबेला किंवा पागा, हत्तीचा हत्तीखाना किंवा अंबरखाना, उंदराचे बीड, कावळ्याचे घरटे, कोंबडीचे खुराडे, कोळ्याचे जाळे, चिमणीचे घरटे, पोपटाचा पिंजरा किंवा ढोली, पक्ष्यांचे घरटे, मधमाशांचे पोळे, मुंग्यांचे वारूळ, सापाचे वारूळ, घुबडाची ढोली, वाघाची गुहा, सिंहाची गुहा, वानर झाड, मांजर घर, सुगरण खोपा।